लातूर जिल्ह्यामधल्या पाणी टंचाईबाबत ग्रामस्थ कमालीचे हैराण झालेत. एक घागर पाणी मिळवण्याकरता सोनवती गावातले ग्रामस्थ रात्रभर धडपडत आहेत, तर हातपंपालाही थांबून थांबून पाणी येत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पाणी भरून थकलेल्या वृद्धांना हातपंपा शेजारीच झोप काढून वाट पाहावी लागते. सोनवती गावाबाहेर असलेल्या हातपंपावरचा आढावा घेतला आमचे लातूरचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी. इथे ही वृद्ध आजीबाई या ठिकाणी झोपलेल्या दिसत आहेत. आपण विचारूया त्यांना, आजीबाई उठा, का झोपला? पाण्यासाठी. पाण्यासाठी हा, तीन तीन वाजे तर चार चार वाजे तर आज जरा बिघड रात्र चालल्या माय. वनवास वनवास घागर उचलण होते का तुम्हाला? आता कस उचलावच लागतं की आता उचलल्या शिकब भागायला का? आता कोणाचे लेख होऊ लागले आता रस्त्याच्या कडेला असं झोपलात का तुम्ही पण? हा का करावं, झोपलात झोपलात का तुम्ही? हा झोपला. का बर? पाण्यासाठी. हा पाण्यासाठी येत नाही का त्याला? येत नाही वो, आल्यावर कशाला माणूस हे करतय, पाणी नाही म्हणून त्रास. आता रात्र रात्र चालली आहे. कधीपासून आहे असं? आता काय तर दोन महिने दोन तीन महिने झाले असेच रात्र काढायला. आता तर उन्हाळा जाणार आहे का? हा अजून अजून दोन महिने त्रास आहे. या हातपंपाला पाणी येत नाही का इथं? भाकरीची भरपूर रांग दिसायली, याला सलग पाणी येत नाही का? नाही येत नाही सलग पाणी, दम खाऊनच येते पाणी, सलग नाही येत. गावात टँकर सुरू झालं का? अजून नाही गावात टँकर सुरू झालं. नाही टँकर नाही काय नाही, इथंच बसून रोज दररोज चार घागरी भेटतात आम्हाला, तेवढ्यावर दिवस काढतो आम्ही. आजीबाई कुठल्या? माझ्या घरापाशीच आहे ते बी, तिथल्याच हवा आम्ही बी. त्या झोपल्या जात इथं? हा ती झोपण झोपावच लागते इथं, काय करावं मग घागरी येऊस तर झोपावं लागते इथंच. दोन वाजाय दोन वाजाय तीन वाजाय रात्र उजडते इथं. ते एक दीड ला येतात, दोन ला येतात, तीन ला येतात, जसं बारी येईल तसं येऊ लागतं. पाण्यापाई काय इथं येऊ, रात भर झोपता इथून तिथून, एक एक घंटा बसता पाणी येत नाही. मुळामध्ये हातपंपाचं पाणी कमी झालेलं आहे आणि या परिसरात कुठंच पाणी नसल्यामुळं या हातपंपाच्या आधारे नागरिक या ठिकाणी पाणी भरत आहेत. आणि ज्या वेळेला पाणी आपला नंबर येईल त्यावेळेला उठून मग पाणी भरत, अशाच पाणी भरता येतं अशाच पद्धतीने या आजीबाईही बसल्या होत्या. मुळात सोनवतीमध्ये एक विहिरी आहे, ज्या विहिरीची बातमी झी 24 तासनं यापूर्वीही दाखवली होती की त्या विहिरीमध्ये उतरून वाटीनं आणि ग्लासने पाणी नागरिक भरत होते, कारण पाण्याचा या ठिकाणी कुठंच सोय उपलब्ध नाही. गावापासून काही अंतरावर हा हातपंप आहे आणि या ठिकाणी अशी अवस्था आहे. एकूणच लातूर जिल्ह्यामध्ये पाण्याची स्थिती ही अतिशय बिकट होत असून प्रशासनानं सरकारनं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. कॅमेरामन आनंदनकेसह शशिकांत पाटील, झी 24 तास, सोनवती, लातूर.